हाँ, स्टीम पापलेट फ्राई स्पेशलिटी खरडा मटन, तोंडाला पाणी आले लिटरली. ग्रीन कलरची चटणी चौकशी मार्तंड हॉटेलची स्पेशल चिकन थाळी क्या बात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल पुणे मैनागुडीचं. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सी फूड नॉनव्हेज झालं व्हेज झालं अशा रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपण रिव्ह्यू करत असतो, क्वालिटी किंवा कॉस्टिंग कसं आहे हे सगळं दाखवत असतो. तर असंच आज आपण आलेलो आहोत सदाशिव पेठेतील मार्तंड स्पेशल मटन भाकरी या रेस्टॉरंटमध्ये. आणि मार्तंड मटन भाकरी जरी नाव असेल तर याच्यामध्ये चिकन पण आहे, मटन पण आहे, फिश पण आहे. व्हिडिओ कम्प्लीट बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कम्प्लीट बघा असं म्हणतोय कारण सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देखील माहिती दिलेली असते. टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीचा ॲम्बियन्स आहे आणि आसन व्यवस्था पण कम्फर्टेबल आहे. तर नमस्कार साहेब, आज आम्ही आलेलो आहोत तुमच्या मार्तंड स्पेशल मटन भाकरी या रेस्टॉरंटमध्ये. तर थोडक्यात तुम्ही तुमची माहिती सांगा आणि आपल्या हॉटेलमधलं काय फेमस आहे हे आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी निखिल डामाले, मार्तंड व्हेज नॉनव्हेजचा मालक. आपलं लोकेशन आहे सदाशिवपेठ पेरुगेट जवळ, पैलवटपुरी चौकीजवळ मार्तंड रेस्टॉरंट आहे. इथे घरगुती प्रकारचं जेवण मिळतं, घरगुती मसाल्याचा वापर होतो. आपल्या इथे चिकन थाळी, मटन थाळी, अंडा थाळी मिळते. चिकन थाळीमध्ये आपण आणली रस्सा, तांबडा रस्सा आणि काळा रस्सा देतो. त्याबरोबर सोलकडी येते. चिकन मटन मसालामध्ये 5 पीस येतात. चपाती, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी आणि वडे हे 4 ऑप्शन्स आहेत. जे की आपले इन हाऊस स्पेशलिटी आहे. सर्व जेवण जे आहे ते घरगुती मसाल्यापासून बनलं जातं. घरगुती मसाल्याचा यूज करतो आपण. अशा प्रकारे आपण घरगुती जेवण घ्यायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आज आपल्याला स्टीम पापलेट फ्राय खायला मिळणार आहे. तर पापलेटची स्टफिंग चालली, हिरवी चटणी भरत आहे पापलेटमध्ये आणि वरून लाल मसाल्याचं मॅरिनेशन करून कम्प्लीट त्याला कोट करून केळीच्या पानात त्याला रॅप करणार आहे. तेलाचा तडतड आवाजात आता हा पापलेट स्टीम फ्राय होणार आहे. ही डिश आम्ही पहिल्यांदाच खाणार आहोत त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहोत. तर पूनमनी मगाशी म्हटली की ज्या पद्धतीने इथं नुसतं हॉटेलचं नाव आहे स्पेशल मटन भाकरी, पण इथे सी फूड आणि चिकन वगैरे सगळं मिळतं. तर तिने अगोदरच मेन्यू कार्ड बघून ठेवलं होतं आणि बघा तुम्ही इथे सुरमई आहे, पापलेट आहे, कोळंबी म्हणजे सी फूड तर सगळंच आहे ऑलमोस्ट. आणि यांची खासियतमध्ये चिकन दम बिर्याणी आहे, मटन दम बिर्याणी आहे, साजूक तुपातील मटन बिर्याणी पण आहे. मित्रांनो, इथं लिहिले घाटी खासियत, भरपूर मोठा मेन्यू. हो, म्हणजे एक 5-6 पानांचा मेन्यू आहे. तर आपण सगळं बघतोय इथे. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मेन्यूजचे रेट बघू शकता. चलो, आली आहे आपल्या समोर मार्तंडची स्पेशल चिकन थाळ. तो स्टीम फ्राय केलेला पापलेट होता ना, तो पण आलेला आहे आता. मित्रांनो बघा, आता आपली मार्तंड स्पेशल चिकन थाळी आलेली आहे. या चिकन थाळीमध्ये तुम्हाला 2 भाकरी, 2 चपाती आणि 5 कोंबडी वडे असे मिळतात. हे आहे खरडा चिकन, हा आहे अंडा मसाला, हा त्यांचा काळा मसाला रस्सा आहे. नंतर हे चिकन आळणी सूप आहे, हा तांबडा रस्सा आहे, हे सोलकडी आहे आणि हे चिकन मसाला आहे. तर एकंदरीत अशी थाळी जी आहे खूपच, हां, भरगच्चं थाळी आणि खूपच टेम्पटिंग दिसतंय. कशापासून सुरू करू? पूनम तू सांग कशापासून सुरू करू. स्पेशल मसालापासून करू. ठीक आहे, तर आता आपण थोडासा लिंबू पिळूया. पाणी सुटलं का तोंडाला? थोडा हा कांदा आपण बाजूला करूया आणि चपाती आपण त्यांची जी इनाऊस होती मग अशी बघितली. तर आपण चिकन मसालामध्ये मस्त पोळी, आपण पोळी नाही चपाती मस्त डुबवून घेऊया आणि ट्राय करूया. मसाला मस्त आहे, प्रॉपर मसाला आहे, खोबरा वगैरे सगळं मस्त त्याने परतून घेतलं. तिखट नाही आहे, वाईल्ड आहे, दिसतंय तसं जास्त स्पायसी नाही आहे, मीडियम स्पायसी. आणि यांच्या चिकनमध्ये म्हणजे चिकन सुक्कामध्ये किंवा चिकन मसाल्यामध्ये 4-5 पीसेस असतात, कमी जास्त होऊ शकतात तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा. आणि चिकन कसं शिजले हे आता आपण बघूया. अरे मस्त आहे, छान आहे आणि आता चव छान आहे, मस्त शिजले. आता आपण बघू यांचं आळणीचे सूप आहे ते ट्राय करूया.
ओके आहे, म्हणजे एवढं पण प्रॉपर अर्निंग सूप असतं तसं नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे ते जस्ट कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे त्यांनी. आता हा जो काळा रस्सा आहे त्यांचा स्पेशल, ते ट्राय करू आपण. तर्री बरोबर आहे, तर्री हां. जो घाटी मसाला वापरून केलेला आहे त्याच्यामुळे हे स्पेशल आहे, वेगळीच चव आहे एकदम. आता नेहमीच आपला तांबडा रस्सा, आपण बरेच हॉटेलचे तांबडा रस्से पिलेले आहेत, आता ह्यांचा कसा आहे एक ट्राय करू. आहे रसका देणारा तांबडा रस्सा आहे, रसा आवाज असतो आयडियली आहे, करेक्ट. आता आपण ट्राय करूया हे खरडा चिकन चपाती बरोबर घेऊया. पहिला आपण मसाला खाऊन बघूया, चिकन तर सगळे शिजलेले त्या टाईपचे असतील. खरडा म्हणलं की मिरची पाहिजेच मित्रांनो, प्रॉपर दणदणीत मिरची आहे, मिरचीचा फ्लेवर एकदम मस्त आहे. एकंदरीतच छान अशी थाळी भर, पुनम काय म्हणली, भरगच्च, भरगच्च थाळी आहे, 290 रुपयामध्ये आहे. तर पुनम तुला ह्याच्यात माहितीच असेल काय आहे, काय आहे पापलेट फिश आहे आणि मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. चला आता आपण ओपन करूया, स्टीम केलेलं आहे, ट्रॅप ओपन करतो, ट्रॅप केलेलं आहे, करेक्ट. बरच कुस्ती खेळून पॉपलेट सक्सेसफुली ओपन केलेलं आहे. आता आपले स्पेशलिस्ट ट्राय करणार आहेत, फिश स्पेशलिस्ट, येस फिश स्पेशलिस्ट, सी फूड स्पेशलिस्ट. तर आपण लिंबू करूया, दिसताना तर एकदम भारी दिसतंय आणि रेड कलरचा त्याचा मला पूर्ण मॅरिनेशन दिसतंय, तोंडाला पाणी आलेलं थोडी. आणि हा आतमधनं पण त्यांनी प्रॉपर स्टफ केलाय, ग्रीन कलरची चटणी आहे आणि हे स्टफ आहे. शिजलाय, चव कशी आहे? स्पायसी अजून एक असते राहत नाही ना, मग मी त्याचा तुम्हाला रिव्ह्यू देते. मसाला टिप करून माझ्या एकदम इव्हनली कोट झालाय, त्याचा जो फ्लेवर आहे तो आतमध्ये पर्यंत उतरलाय. आणि मग सांगितलं आतमध्ये पण त्यांनी ग्रीन कलरची चटणी स्टफ केली आहे ना, म्हणजे डबल धमाका होतोय तोंडात टाकलेला. तर डबल धमाका होतोय म्हणजे बाहेरून रेड कलरचं मॅरिनेशन आणि आतमध्ये स्टफ केलेली ग्रीन चटणी, वा जबरदस्त. आता मला राहत नाही आहे मित्रांनो, मी पण पापलेट ट्राय करणार आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन भाकरी म्हणजे ज्वारी बाजरी आणि हे पाच कोंबडी वडे येऊ शकतात, ऑप्शन्समध्ये आहे. तरी मित्रांनो तुम्ही साईज बघा, कम्प्लीट ताटा एवढी साईज आहे. आणि हा पुनमचा हात, हो येस, तुमच्या हातापेक्षा मोठी भाकरी साईज आहे. तर असं आता एकंदरीत मेन्यू आहे आणि आता आपण खायला सुरू करूया, बराच वेळ झालेला आहे. आणि हा खरडा चिकन, नाही खरडा मटन, सॉरी खरडा चिकन आपल्या प्लेटमध्ये होतंच आणि हे यांची स्पेशालिटी खरडा मटन. तर आपण हे पण ट्राय करूया आपण. आता मस्त शिजलेलं आहे मटन, म्हणजे असं एकदम चावायला असं वाटत नाही, फ्रेश आहे बेसिकली, मस्त आहे. खरडा चिकन, खरडा मटन खूप मस्त. आता आपल्याला हे ट्राय करायचं आहे, कोंबडी वडे आणि प्रॉन्स मसाला. गरम गरम कोंबडी वडे त्याच्याबरोबर प्रॉन्स मसाला आणि आपण एक प्रॉन्स देखील घेऊया मित्रांनो. मसाला एकदम टेम्पटिंग दिसतो, साईज पण छान आहे प्रॉन्सची. मला थोडं ना आणि सूपचा फ्लेवर येतो याच्यात, म्हणजे माइल्ड आहे आणि थोडा मसाला पण आहे, असं मिक्स आहे. म्हणजे पहिल्यांदा जसं खातोय की मी प्रॉन्समध्ये आळणीचा फ्लेवर येतो, बट मस्त आहे टेस्ट, म्हणजे कंप्लेंट नाही पण काहीतरी युनिक आहे. हां युनिक आहे, चालेल. आणि हा आपला फेवरेट आळणी राईस, त्याच्यावर खूप सारं तूप टाकलेलं, वाव. चला सुरू करू. खूप अशी भारी टेस्ट होती, सी फूड नंतर चिकन थाळी, मटन थाळी, म्हणजे मटन थाळी नाही पण मटन खरडा जो आपण घेतला तो एकदम मस्त होता. पुनमला पण आवडला आणि पुनमला सी फूडमध्ये तर तिला आवडतंच. पापलेट माझ्या मला इथे येण्याआधी माहिती पण नव्हतं की इथे सी फूड पण मिळतं, मला फक्त वाटलं की चिकन आणि मटन मिळेल, मला अपेक्षित होतं की ते फिश मिळेल, ते स्टीम आणि ते पापलेट. मी पहिल्यांदा खूप हॅपी आहे त्यासाठी. आणि प्रॉन्सची तिथे जो मसाला होता किंवा जी ग्रेव्ही होती ती पण अल्टिमेट होती, का कारण त्याच्यात आळणीचा आपल्याला टेस्ट आली, हे पहिल्यांदाच खाल्लं मित्रांनो. आळणीची चव प्लस तुपाचा फ्लेवर, तुपात फोडणी दिली होती त्याच्यामुळे
जो तुपाचा फ्लेवर प्लस आहणीची चव असं अल्टिमेट कॉम्बिनेशन होतं. प्रॉन्स मसाला तुम्ही इथं आल्यावर नक्की घ्या. स्टीम पॉपलेट फ्राय तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि सगळंच ट्राय करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.